नमस्कार मित्रांनो गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे तर याचे परिणाम की दुष्परिणाम हे या व्हिडिओमध्ये संपूर्ण आणि सविस्तर तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खाली बघा जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेलसुद्धा दिसेल त्यावरसुद्धा क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ मी जेव्हा यूट्यूबवर टाकेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर दिसतील तर चला मित्रांनो या व्हिडिओबद्दल सविस्तर जाणून घेऊया तर बघा मित्रांनो गोवर रुबेला लसीकरण मोहीम राज्यात राबवली जात आहे राज्यभरातील नऊ महिने ते पंधरा वर्षाखालील तीन कोटी अडतीस लाख बालकांना शासनातर्फे या दोन लसी एकत्रित मोफत दिल्या जाणार आहेत सध्या सर्व माध्यमातून या लसींविषयी जोरदार जनजागृती करण्यात येत आहे मात्र तरीही आणखांच्या मनात त्याविषयी संभ्रम आहे या लसीकरणाचा मूळ हेतू त्याचे जागतिक संदर्भ मोहिमेचे भवितव्य आणि लसींचे परिणाम आणि दुष्परिणाम याविषयी शंकाकुशंका आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की फक्त महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आरोग्य खात्याची मोहीम नसून ही जागतिक आरोग्य संघटनेची जागतिक मोहीम आहे जे आपण आज करतोय ते अमेरिका व युरोपने साठच्या दशकात करून झाले आहे या दोन्ही समूहांनी वॅक्सिनेशन अर्थात सामूहिक लसीकरण एकाच वेळी लसीकरण करून गोवर आणि लुबे रुबेलांचं त्यांच्या देशातून पूर्ण उच्चाटन केलं पण आफ्रिका आणि दक्षिण पूर्व आशिया देशातून हे व्हायरस अजूनही हद्दपार झाले नाही जागतिक आरोग्य संघटनेने दोन uh, हजार वीसपर्यंत देशांमध्ये दे देशव्यापी लसीकरण मोहिमांचा संकल्प केला भारत या जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य असल्याने या मोहिमा राबवण्यासाठी कटिबद्ध आहे आपल्या आधी श्रीलंका बांगलादेश म्यानमारसारख्या आपल्यापेक्षा कमी विकसित राष्ट्रांनी ही मोहीम राबवली आहे आता तिथं ही शेवटच्या टप्प्यात आहे देर आहे दुरुस्त आहे म्हणत भारतातल्या बावीस राज्यात ही मोहीम राबवून आता महाराष्ट्रात ही मोहीम सुरू होत आहे म्हणजे देशात ही मोहीम राबवणारं महाराष्ट्र हे तेविसावं राज्य आहे मात्र हे सारं होत असताना काही पालकांच्या मनात मात्र संभ्रम शंका आहेत त्याविषयी अनेक शिक्षित व उच्च आर्थिक स्तरातील पालकांना असं वाटते की ही मोहीम गरिबांसाठी आहे आमच्या मुलांना या आजारांचा धोका नाही ज्यांना हा आजार होऊ शकतो अशांनाच ही लस द्यावी सरसकट सर्वांना ही लस कशासाठी मात्र हे खरं नाही गोवर रुबेला हे दोन व्हायरस देशातून पूर्ण हद्दपार करायचे असतील तर देशातील पंच्याण्णव टक्के बालकांना एका विशिष्ट आणि कमीत कमी कालावधीत ही लस मिळणं आवश्यक आहे हे प्रमाण चौऱ्याण्णव टक्के झालं तरी ही मोहीम फसेल आणि त्यासाठी खर्च होणाऱ्या अवाढव्य निधीचा अपव्यय होईल आता हा व्हायरस हद्दपार करण्याच्या परमार्थात स्वार्थ कसा आहे हे नीट लक्षात घेतलं पाहिजे गोवर आणि रुबेला या दोन लसींचे सावध असतात प्रतिकारशक्ती कमी असलेली माणसं म्हणजे एक वर्षाखालील मुलं आणि साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे वृद्ध त्यातच मधुमेह कॅन्सरग्रस्त किडनी आजारांनी ग्रस्त कॅन्सरसाठी किमोथेरपी घेणारे या सर्वांना या दोन आजारांचा धोका संभवतो म्हणजेच तुम्ही तुमच्या बाळाला या लसीपासून वंचित ठेवले तर तुम्ही साठी उलटल्यावर स्वतः करता या आजाराची तरतूद करून ठेवताय असे समजा शिवाय तुमच्या जवळच्या कोणाही मधुमेहग्रस्त किंवा उपरोक्त आजारांच्या सर्व रुग्णांचा जीव तुम्ही धोक्यात घालत आहात मनात असा प्रश्न आहे की मी आधी माझ्या बाळाला ही लस दिली आहे तरीही ही लस सर्वांनी परत द्यायचं काय कारण याचं कारण एकाच वेळेला सर्व बालकांना लस मिळणं महत्त्वाचं आहे ते मास वॅक्सिनेशन ठरते लस दिल्यानंतर आपल्या मुलांना त्रास होईल का अशी भीती काही पालकांना वाटते लसीकरणानंतर ताप लसीची जागा दुखणं थोडी फार पुरळ येणं अशी तुरळक लक्षणं दिसल्यास त्याचा फार ताण घेऊ नये त्यासाठी जवळच्या आरोग्य केंद्रावर किंवा बालरोग तज्ज्ञाकडे बाळाची तब्येत दाखवून घ्यावी या लसीमुळे डास चावताना होत होते त्याचाही पेक्षा कमी वेदना होते जीव घेण्या रिॲक्शनची अनेकांना भीती वाटते मात्र त्यातून कोणाच्याही जीवाला धोका होणार नाही याबद्दल आश्वस्त राहावं अशी कुठलीही रिॲक्शन आल्यास तिचे उपचार करण्यासाठी लस देणारी टीम सज्ज आहे त्यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे ज्यांचा अनेक कारणांनी विविध पॅथी किंवा धार्मिक जातीय समज गैरसमज म्हणून या लसीकरणालाच विरोध आहे त्यांनी हे समजून घ्यावं की हे आजार संसर्गजन्य आहेत आजार आहेत तुमची प्र तुमची प्रकृती चांगली असली तरीही इतर बाधित व्यक्तींकडून इतरांना हा आजार होऊ शकतो देशातून नव्हे तर जगातून हे व्हायरस हद्दपार करण्यासाठी ही मोहीम आहे त्यामुळे त्यात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे आवश्यक तर पालकांनी तज्ज्ञ डॉक्टरांना यासंदर्भात सल्ला किंवा समुपदेशन घ्यावं एकदा लसीकरण मोहीम राबवूनही चालणार नाही पुढील दोन वर्षात जोरदार सर्वेक्षण करून या दोन आजारांचे विषाणू पूर्ण नाहीसे झाले की नाही याचा जोरदार शोध शासनाला घ्यावा लागणार आहे त्यामुळं या मोहिमेत पालकांनी सहभागी होऊन मुलांना या संसर्गजन्य आजारापासून वाचवायला हवं तर अशा प्रकारे ही माहिती लोकमत वृत्तपत्रामध्ये आलेली आहे डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी ही माहिती दिलेली आहे तर मित्रांनो अशी उपयुक्त माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद